हेच ते खंबाटकी घाटातील दत्त मंदिर। मंदिरामध्ये कोरलेली खांबजाई देवीची मूर्ती आहे। सोळशी या ठिकाणी असलेल्या शनी मंदिरामध्ये मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत। या ध्यान मंदिरातील भिंतींवरती वेगवेगळे प्रसंग दर्शवलेले आहेत। पुण्याहून साताराच्या दिशेने जाताना खंबाटकी घाटामधून जावं लागतं। तर सध्या आपण खंबाटकी घाटामध्ये असलेल्या दत्त मंदिरामध्ये जात आहोत। तर हे बघू शकता मित्रांनो दत्त मंदिर आहे मागे आणि हा खंबाटकी घाट आहे। महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा। या घाटातच एक प्राचीन मंदिर आहे दत्त मंदिर खंबाटकी घाट। हेच ते खंबाटकी घाटातील दत्त मंदिर। दत्त मंदिराच्या बाजूलाच एक खांब टाक पाहायला मिळतं। या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असते, तसेच येणारे जाणारे लोक या टाक्यामध्ये पैसे टाकत असतात। या खांब टाक्याच्या वरती अगदी मधोमध खांबजाई देवीचं मंदिर आहे। मंदिरामध्ये कोरलेली सुंदर अशी खांबजाई देवीची मूर्ती आहे। सोळशी या ठिकाणी आपल्याला शनी मंदिरामध्ये जायचे, तर निघत मग चला हे आपली गाडी। खंबाटकी घाट ओलांडल्यानंतर आपण वेळे या गावामध्ये पोहोचतो। वेळे गावातील बस स्टॉपच्या मागून सोळशीला जाण्यासाठी एक मार्ग आहे। वेळे या गावातूनच जवळपास 5 किलोमीटर अंतरावरती सोळशी हे गाव आहे। याच मार्गाने आपण सोळशीच्या दिशेने जातो। मित्रांनो आता आपण वेळे या गावामधून आतमध्ये आलेलो आहोत। वेळे या गावापासून पूर्व दिशेला सोळशी हे गाव आहे। वेळ्यापासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। वेळे या गावापासून सोळशीला जाताना छोटासा घाट लागतो। या घाटातील हिरवीगार झाड पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं। आणि हे बघू शकता मित्रांनो निसर्गाचं आगळं वेगळं रूप। खूपच सुंदर असा निसर्गरम्य परिसर। आणि या ठिकाणावर मित्रांनो आपल्याला आतमध्ये जायचे, हे बघू शकता शनेश्वर देवस्थान। सध्या मित्रांनो हा घाट आपण उतरून खाली आलेला आहोत आणि हे बघू शकता शनी मंदिराची कमान आहे। या कमानीतूनच आतमध्ये आपल्याला मंदिराच्या दिशेने जायचे। घाट उतरल्या आपल्याला इथे एक बस स्थानक पाहायला मिळतं, शनेश्वर देवस्थान बस स्थानक। तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बसने सुद्धा या ठिकाणी येऊ शकता। या ठिकाणी उतरल्यानंतर असं चालत आतमध्ये गेल्यानंतर आपण मंदिरामध्ये जातो। तर चला तर आपण जाऊयात मंदिरामध्ये। आणि ह्या मंदिराची ही पहिल्यांदा जी कमान लागते ती ही कमान आहे मित्रांनो। या कमानीच्या बाजूला वाहन पार्किंग करण्याची जागा आहे। या ठिकाणी गाड्या पार्क करून आपण मंदिरामध्ये जातो। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्व आपल्याला चपला वगैरे काढावं लागतात। या ठिकाणी आपल्या पायातल्या चपला वगैरे काढून मग त्यानंतर आपण मंदिरामध्ये जाऊ शकतो। हे बघू शकतो समोर आहे ते मंदिर। आणि या ठिकाणी अशी आपल्याला दुकानं पाहायला मिळतात। अजूनही कोणतं दुकान उघडलेलं नाही आहे। येथील दुकानांमध्ये देवाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य मिळतं। सोळशी या ठिकाणी असलेल्या शनी मंदिरामध्ये मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत। मी आणि अजय भाऊ आलेलो आहोत आज। तर चला तर मित्रांनो जाऊयात आतमध्ये आणि पाहूयात मंदिराचा परिसर। मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला पोतराज यांचा पुतळा पाहायला मिळतो। मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करताच महाआरतीला सुरुवात झाली।
चैतन्य त्यागेश्वर महाराज की जय। सद्गुरु नंदगिरी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। मुख्य देवाचं मित्रांनो दर्शन झाल्यानंतर चारही बाजूने अशी आपल्याला मंदिरं पाहायला मिळतात छोटीशी। शनी मंदिराच्या आजूबाजूला 8 ग्रहांची छोटी मंदिरं आहेत। शनिदेवाचं आत्ताच आपण मित्रांनो दर्शन घेतलेलं आहे, तर शनिदेवाच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक इथे मंदिर पाहायला मिळतं, त्या मंदिरामध्ये सध्या आपण जाऊयात। तर हेच ते मित्रांनो मंदिर आहे, खूपच सुंदर असं मंदिर आहे ते मित्रांनो, तर ते मंदिरामध्ये आपण जाऊयात। आणि या ठिकाणी एक आपल्याला एक देवीची मूर्ती पाहायला मिळते, खूपच सुंदर असं। समोरच आपल्याला खूपच सुंदर असं मंदिर दिसून येतं, मंदिराच्या वरती श्री हनुमानांची मूर्ती पाहायला मिळते। परम पूज्य शिवयोगी त्यागेश्वर महाराज समाधीस्थळ। या मंदिराला खूपच आकर्षक असं छत बनवण्यात आलेलं आहे। या मंदिरामध्ये समोरच शंकर महादेवांचं सुंदर असं मंदिर आहे। तसेच या शंकर महादेवाच्या मंदिराच्या खाली या पायऱ्या उतरून गेल्यावरती त्यागेश्वर महाराजांची समाधी पाहायला मिळते। मंदिराच्या बाजूलाच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ध्यान मंदिर पाहायला मिळतं, तर त्यामध्ये आपण जात आहोत। चला या इथून खाली आपण ध्यान मंदिरामध्ये प्रवेश करतो। या ध्यान मंदिरातील भिंतींवरती वेगवेगळ्या चित्रांमधून वेगवेगळे प्रसंग दर्शवलेले आहेत। खूपच सुंदर असे चित्रकला आपल्याला इथे केलेली पाहायला मिळते।
मुख्य शनी मंदिराच्या समोरच अगदी ह्या ठिकाणी एक सांस्कृतिक भवन आहे आणि हे बघू शकता हा सांस्कृतिक भवनाचा परिसर हे बघू शकता. या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचं थोडक्यात इथं स्वरूप मांडण्यात आलेलं आहे मित्रांनो हे बघू शकता. दर शनिवारी जे आपल्याला इथं जे कार्यक्रम होतात दर शनिवारी तर त्याचं इथं थोडक्यात स्वरूप आहे हे बघू शकता. दर शनिवारी सकाळी 6 वाजता दर्शन. विचार बदला नशीब बदले. तर शनी मंदिर पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सोळशी या गावात असलेलं शनी मंदिर पाहिलेलं आहे. चला आपण निघत आता आपल्या परतीच्या प्रवासाला. चला तर आजची व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. चला.